ओके, त्याची थिकनेस आहे. ओके, तर इथे सेंटरला मी काय करतो, एक न्यूट्रल ऍक्सिस ड्रॉ करतो. हा आमचे डिस्टन्स असेल, त्याला मी नाव दिलं स्मॉल टी. ओके, आणि टोटल जे डिस्टन्स आहे, थिकनेस जे आहे, ते कॅपिटल टी नाव देतो. स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी इक्वल्स टू असतो के फॅक्टर. लिहून घ्या, स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी इक्वल्स टू के फॅक्टर. मटेरियल वगैरे विचारत होता इंटरव्ह्यूला कुठलं असतं. सिंपल मध्ये सांगायचं काय, डक्टाईल मटेरियल आपण युज करतो. ठीक है, कार्बन कंटेंट किती असतो, लेस दॅन 2. लेस देन टू। हा, ठीक है, ठीक आहे. ठीक है। त्याच्यामध्ये ऑपरेशन कुठले कुठे राहते, बेंडिंग ऑपरेशन, पंचिंग ऑपरेशन, पिअर्सिंग. हाँ आता हा जेव्हा पार्ट बेंड होणार आहे, तर बेंड रेडियस असणार आहे, तर एवढा जो पोर्शन असेल इथे, समजा ही रेडियस आहे, त्याला आपण नाव देतो बेंड रेडियस. ठीक आहे, बाहेरचा जो पोर्शन असेल ती बेंड रेडियस नसेल, आतल्या साइडला बेंड केल्यानंतर ही बेंड रेडियस राहील. ओके, समजा खाली बेंड जरी केलं तरी आतल्या साइडचा जो पोर्शन आहे तोच बेंड रेडियस असेल. दोन्ही रेडियस वेगळे असेल ना, बाहेरची वेगळी असेल, वरची वेगळी असेल. टोटल थिकनेस जी आहे ती समजा एक 3 mm आहे. 3 mm असेल तर बेंड रेडियस किती असेल, किती घेतो आपण, 1.5. ठीक आहे, वन टू टू मल्टीप्लाय बाय कॅपिटल टी. नहीं, हाँ ले क्या लो, सर? आता 1 मिनट, 10 मिनट में ले लो, ले लो. हाँ, मल्टीप्लाई बाय थिकनेस. तो परत सांगा एकदा, हेलो, परत सांगा एकदा, काय सांगितलं तुम्ही? 1 2 2 मल्टीप्लाय बाय थिकनेस. फॉर्म्युला लिहून घे, सांगतो सांगतो. आता थिकनेस समजा 3 mm आहे, तर मिनिमम आपण घेणार 3 mm ची थिकनेस. ओके, मॅक्सिमम घेणार आपण 6 mm पर्यंत. ओके, वन टू 3 to 6 mm पर्यंत आपण थिकनेस घेतो. मोस्टली 1.5 वगैरे राहते, 1.5 मल्टिप्लाय बाय थिकनेस घेतो. कळलं एवढं? हाँ आता कटिया स्टार्ट करू. कटियामध्ये इथे स्टार्ट मेकॅनिकल डिझाईन, जनरेटिव्ह शीट मेटल डिझाईन आहे. इथे म्हणतो आता इथे टूल वॉल्स लिहून घ्या, वॉल्स, बेंडिंग, कटिंग स्टॅम्पिंग, कटिंग स्टॅम्पिंग, रोल वॉल्स आणि व्ह्यूज. सगळ्यात पहिलं आता इथे जर का बघितलं तर ऑप्शन सगळे. सर ऐका ना, हे जे टूल बार असतात ना, हाँ, हे आपल्याला जरी इथं आणायचे असले आपल्या वरती, तर हे कसे आणायचे? म्हणजे इथं सर्च करून ते क्लिक केल्यानंतर नाही येत इथं? आता इथे समजा मी सिलेक्ट केलं, हा इथे हाँ बाहेर. ओके, हाँ ते वरती टाक आणि खाली आण, किंवा
इथे हा वर्टिकल असेल, शिफ्ट दाबायचं तो हॉरिझेंटल होऊन जाईल आणि सोडून देईल. ओके, हे जर का ऑप्शन टूल बार गायब असेल तर राईट क्लिक करायचं हाँ आणि इथून टूल बार हाँ सगळे भेटून जातील. ओके हाँ, त्यांच्यावर क्लिक केल्यानंतर ते ऑटोमॅटिक येतील का इथं स्क्रीनवरती आपल्या? आता इथे ठीक आहे समजा ठीक आहे. बेंडिंग बंद केलं, वॉल्स बंद केलं, इथे राईट क्लिक केलं, इथे बेंडिंग ऑन केलं, राईट क्लिक केलं खाली वॉल्स भेटेल, डब्ल्यू असे भेटेल. आता हे ठीक सगळे ऑप्शन बंद आहे, ऑप्शन हाँ घेऊन ठेवायचे ते पार्ट नाही करायचे. रोल्ड वॉल्स आणि व्ह्यूज. आता सगळ्यात पहिला ऑप्शन आहे शीट मेटल पॅरामीटर्स. इथे जर का ऑप्शन बघितले सगळ्या बंद आहे. ओके, जेव्हा तुम्ही शीट मेटल पॅरामीटर्स वरती क्लिक करा तेव्हा तिथे थिकनेस विचारेल आणि बेंड रेडियस विचारेल. डिफॉल्ट मध्ये किती आली, मल्टीप्लाय बाय 2 आली. थिकनेस चार 2 mm आहे, बेंड रेडियस 4 mm आली. ओके, एमएम ठीक इथे 2 mm घेऊ शकता किंवा मॅक्सिमम 4 घ्यायचे. ओके, बाकीचे चलो सगळे आता ऑप्शन चालू झाले. डन, चलो पुढचं ओके. टॉपिक. त्याच्यामध्ये येतं वरच्या साईडला एलिवेशन आहे, ट्रायंगल एलिवेशन. खालचे जे प्रोजेक्शन आहेत ना तेच वरती घ्यायचे, साईड जे आहे ते 3 मीटर आणि 1.9 मीटर. काय काय दिलं, थिकनेस दिली आणि बेंड रेडियस दिली. ओके, बेंड एक्स्ट्रीमिटीज मध्ये ठीक गेलो, इथे आता सध्या विथ नो रिलीफ ठेवलेलं आहे, इकडे नंतर काय ते इथे ओके करतो. आता सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे वॉल्स. ओके, वॉल साठी क्लोज प्रोफाइल ड्रॉ करायची, लिहून घ्या ड्रॉ क्लोज प्रोफाइल. काय रे आता छान केलं वॉल साठी ना, क्लोज प्रॉपर्टी. मला झोप येईल. इथे क्लोज प्रोफाइल फक्त ड्रॉ करायची, त्यानंतर मी इथे वॉल सिलेक्ट केलं, त्याला थिकनेस येऊन जाईल. थिकनेस किती आली, 2 mm. पॅरामीटर्स मध्ये आपण व्हॅल्यू दिली होती 2 mm ची. ओके, त्याच्यानंतर मी इथे ऑप्शन आहे वॉल ऑन एज चा, त्याला सिलेक्ट करायचा, त्यानंतर मग एज सिलेक्ट करायची. ओके, रिव्हर्स हाँ पोझिशन केला तर वरच्या साईडला फ्लेम झाली. ओके, हाईट तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर मग लेफ्ट साईडची पोझिशन, राईट साईडची पोझिशन कमी जास्त करता येईल. अँगल इथे दिलेला आहे, ओके, अँगल इथे कमी जास्त करू शकता. ओके, पहिला शीट मेटल पॅरामीटर्स. अरे चार घेतला होता मी, काय ना घेतला मी, चार घेऊन आलो घेत साठी. ओके, कळलं हाईट आणि अँगल. ओके, त्याच्यानंतर इथे एक्स्ट्रीमिटीज आहेत, जे आता आपण मायनस मध्ये दिले व्हॅल्यू कमी जास्त केल्या, ते इथून आपण कमी जास्त करू शकतो. आता इथे विथ बेंड ऑन आहे, ऑनच ठेवायचा ऑप्शन. ओके केला, इथे काय होऊन जाईल, बेंड येऊन जाईल. समजा आपला हा पार्ट मॅन्युफॅक्चर करायचा असेल तर आपण काय करणार, ऍक्च्युअल मध्ये समजा एक मोठी रेक्टॅंग्युलर शीट आहे, लेझर कटिंग वरती एवढा पोर्शन बाजूने कट केला आणि त्यानंतर मग बेंडिंग मशीन वरती बेंड करणार. ओके, त्याच्यानंतर मग पुढचा ऑप्शन आहे एक्सट्रुजनचा. एक्सट्रुजन मध्ये ओपन प्रोफाइल ड्रॉ करायचे, देऊन घ्या एक्सट्रुजन ड्रॉ ओपन प्रोफाइल. फ्रंट प्लेन घेतला आणि ते फक्त मी एक झिगझॅग लाईन ड्रॉ करतो. त्याच्यानंतर मी ते एक्सट्रुजन वरती सिलेक्ट केलं. लिमिट 1 आहे, लिमिट 2 आहे, इथे प्रिव्ह्यू करू शकता. प्रत्येक ठिकाणी काय आलेलं आहे, बेंड येऊन जाईल. बेंड येते
आता इथे मिरर एक्सचेंज जर का केलं तर काय होईल, लिमिट 1 जी आहे ती दोन्ही साइडला सेम राहील, 271 पुढे 271 इकडच्या साइडला. त्याच्यानंतर मग ऑटोमॅटिक बेंड ऑन इथे ऑन आहे हा वाला, इथे ओके करतो. लेफ्ट साइडला जर का बघितलं तर काय आलंय, एक्सक्लूजन आलेलं आहे. ओके, डबल क्लिक केला, समजा एक्सप्लोडेड मोड ऑन केला मी तर काय होईल, प्रत्येक वॉल सेपरेट येईल, वॉल वर एज आलं. ऑटोमॅटिक बेंड ऑफ केला तरी सेपरेट इथे बेंड येणार नाही, ऍक्च्युअल मध्ये असं पार्टनर राहणार नाहीये, इथे बेंड आला नाही. आता इथे समजा दुसरा बेंड द्यायचा झाला तर इथे ऑप्शन आहे बेंडचा, इथे आता नॉर्मल जो आहे तो बेंड येईल 2 mm चा जो आहे तो, ट्रायंगल चेंज नाही करता. आणि पुढचा जो ऑप्शन आहे तो आहे कोनिकल बेंड. कोनिकल बेंड मध्ये दोन्ही साइडला आपण वेगवेगळी रेडियस देऊ शकतो. सिलेक्ट केला, सपोर्ट 1 सपोर्ट 2, ओके, लेफ्टला रेडियस वेगळी राईटला वेगळी. एका साइडला 2 mm आहे आणि एका एका साइडला साइडला 5. पाच. आता आपल्याला जर का वेगळी रेडियस द्यायची असेल तर दोन्ही साइडला मी 5 5 पण देऊ शकतो, मग अशी आपल्याला चेंज करता येत नव्हतं. बरोबर, पहिला जो ऑप्शन होता त्याच्यामध्ये 2 mm कॉन्स्टंट कॉन्स्टंट होती, यामध्ये आपण 5 mm ची दिली दोन्ही साइडला. चला काय करायचं ते सिलेक्शन, सपोर्ट 1 आणि सपोर्ट 2, सपोर्ट 1 आणि सपोर्ट 2 इथे लेफ्ट रेडियस आणि राईट रेडियस. हॅलो, हाँ सर, ठीक है. आता इथे फ्लेंजेस चे टाइप दिलेले आहेत, फ्रेंड त्याच्यामध्ये पण थर्टी. हाँ एजेस सिलेक्ट करायचे. प्लेन सिलेक्ट केलं, ये सिलेक्ट हाँ केली, अँगल वगैरे देता येईल तुम्हाला, लेंथ देता येईल. इथे राईट साइडला पॅरामीटर दिसतील, रेडियस तुम्हाला वेगळी देतात. हाँ ठीक. हे झालं फ्लेंज. त्याच्यानंतर मग हेम आहे, हेम मध्ये अँगल नसणार आहे, डायरेक्ट 180 डिग्रीला तो रोटेट होऊन जाईल. ओके, लेंथ देता येईल तुम्हाला, रेडियस देता येईल. ठीक. त्याच्यानंतर मग टीयर ड्रॉप आहे, टीयर ड्रॉप मध्ये हे ऑलवेज रेस्ट राहणार आहे. जर का तुम्ही लेंथ वाढवली रेडियस वाढवली तर हे काय राहते, ऑलवेज रेस्ट राहील. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी एक ऑप्शन दिलेला इथे लिमिटेडचा, म्हणजे समजा एक मध्ये प्लेन असेल घेऊन गेला, लिमिट 1 लिमिट 2 ओके केलं, त्या दोघांच्या मध्ये आलं, म्हणजे तिथला एक प्लेन घेतला आणि तिकडचा एक प्लेन घेतला. इथे लिमिट 1 मध्ये काय घेतलाय, हा मधला जो प्लेन आहे तो घेतला, हाँ आणि लिमिट 2 काय घेतलाय, हा जो पॅरेलल प्लेन जो घेतला होता ऑफसेट वाला प्लेन तो सिलेक्ट केला. दोघांच्या मध्ये जेवढं मटेरियल असेल तेवढंच फक्त ऍड होईल. ठीक है. टीयर ड्रॉप मध्ये हे ऑलवेज काय राहील, रेस्ट राहील खालच्या फ्लॅट सरफेस वर, म्हणजे तुम्ही जर का लेंथ वाढवली रेडियस जरी वाढवली तरी ते काय होतंय, ऑलवेज रेस्ट राहील. आता हे कशासाठी करणार, हा का आपण शार्प कॉर्नर्स रिमूव्ह करण्यासाठी आपण यूज करतो, त्याच्यामध्ये पण तसंच त्यातल्या साइडला दिसत आहे.
परत हा असेंब्लीसाठी परत इकडे हे बाहेर काढलेले असतील. ठीक आहे, आता शेवटचा ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेला आहे युजर डिफाइनचा. ठीक आहे, युजर प्लेन मध्ये काय हाँ असतं तुमच्यानुसार तुम्ही प्रोफाइल. आता ह्या जेव्हा पण आपण प्लेनजेस क्रिएट केल्या तर पहिलं काय आलेलं आहे, बेंड आला ना, हा बेंड आला. त्याच्यानंतर हाँ मग फ्लेक्स झाली. ठीक आहे, तर इथे पण आपल्याला जर का आपल्यानुसार बनवायची झाली तर पहिला आपण सर्कल ड्रॉ करणार. इथे आधी वाटलं सर्कल काढू, त्याला सिलेक्ट केलं, स्केच मध्ये गेलो, सर्कल काढल्यानंतर तो पहिला काय करायचा, टँजेंट करायचा या लाईनला. ही वरची लाईन सिलेक्ट केली, प्रोजेक्ट 3D एलिमेंट कन्स्ट्रक्शन ऑन केलं, ही लाईन आणि हा सर्कल टँजेंट. ठीक त्याच्यानंतर मग हा पॉइंट आणि हा सर्कल कोइन्सिडेंट. इथे टँजेंट, इथे मल्टिपल तुम्हाला जशी तुम्हाला प्रोफाइल पाहिजे तशी तुम्हाला बनवते. सर्कल हाँ लाईन घ्या तर काय असली पाहिजे, नेट प्रोफाइल बनली पाहिजे. ठीक आहे, काय ड्रॉ केलेलं आहे, हा सर्कल आहे, सर्कल या लाईनला टँजेंट केला, त्यानंतर मग पुढच्या जे पण लाईन सर्कल काढले ते पण टँजेंट आहे. ठीक आहे, लाईन या सर्कलला टँजेंट आहे, ही लाईन या सर्कलला, हा सर्कल, हा सर्कल, या आपल्यानुसार आपण प्लेन बनवली. इथे एक्झिट केला, इथे यूजर प्लेन सिलेक्ट केला, स्पाइन मध्ये एज सिलेक्ट करायची, ही सिलेक्ट केली, प्रोफाइल मध्ये ही प्रोफाइल घेतली. मी ओके करतो. त्यानंतर मग कटआउटचे ऑप्शन आहेत. कटआउट मध्ये काय, जसं पॉकेट कमांड आहे तसेच होल कमांड मध्ये होल. ठीक बघायची गरज नाही, इथे हा फ्लॅटचा ऑप्शन आहे, फोल्ड अनफोल्डचं. हा काय झालं, फोल्ड झालं. कुठलं कटआउट ना, हाँ जसं आपण पॉकेट कटिंग पार्ट डिझाइन मध्ये केलं तसंच. टॉप फेस समजा घेतला, कट पोर्शन करायचं आहे, प्रोफाइल ड्रॉ करायची, इथे ड्रॉ केली, क्लोज प्रोफाइल आणि कटआउट ऑप्शन वापरायचं, पोर्शन कट झालं. वॉल झालं आपलं. बेंडिंग मध्ये दोन ऑप्शन बघितले, बेंड आणि कोनिकल बेंड. निकल बेन त्याच्यानंतर मग बेंड फ्रॉम फ्लॅट बघू. आता बेंड फ्रॉम फ्लॅट मध्ये तुम्हाला एक फक्त लाईन ड्रॉ करायची, सिलेक्ट केलं, इथे काय विचारते, स्केच विचारते. तुम्ही इथून पण ड्रॉ करू शकता, इथून ड्रॉ करतो, तुम्हाला कॉम्प्लिकेटेड जाईल. इथे फक्त काय केलं, एक लाईन ड्रॉ केली. त्याच्यानंतर मग बेंड फ्रॉम फ्लॅट सिलेक्ट करायचा, प्रोफाइल मध्ये ही प्रोफाइल सिलेक्ट केली, इथे एक फिक्स पॉइंट येऊन जाईल. फिक्स पॉइंट तुम्हाला चेंज करायचा असेल तर इकडे वगैरे जाईल, एकतर तो लाईनच्या राईट साईडला राहील किंवा लेफ्ट साईडला. इथे मी क्लिक केला तर तो इकडच्या साईडला आला. आता हे जे बेंड आहे इकडचं फिक्स राहील आणि राईट साईडचं पोर्शन बेंड होऊन जाईल. अँगल किती आहे, 90 डिग्री. मॅडम हाँ त्या लाईन चालून बेंड झाली. फिक्स पॉइंट तुम्ही इकडचा घेतला, इकडच्या साईडला बेंड होऊन अँगल तुम्हाला इथून चेंज करता है. बेंड फ्रॉम फ्लॅट. त्याच्यानंतर मग फोल्डिंग अनफोल्डिंग आहे. आता मल्टिपल जर का एलिमेंट्स असतील, मल्टिपल फोल्ड वगैरे केलेले असतील तुम्ही, बेंड प्रोव्हाइड केलेले तिथून, तर स्पेसिफिक कुठला तरी सिंगल वगैरे फोल्ड अनफोल्ड करायचं असेल तर हे दोन ऑप्शन्स.
तर इथे जर का तुम्ही हा ऑप्शन वापरला तर काय होतं, टोटल अनफोल्ड होऊन जातं. बरोबर, मला फक्त एवढाच अनफोल्ड करायचा. इथे अनफोल्डिंग सिलेक्ट केलं, रेफरन्स फेस मध्ये फ्लॅट फेस घ्यायचा, आणि अनफोल्डेड फेसेस मध्ये काय करणार, हा जो बेंड आहे तो सिलेक्ट करायचा. परत फोल्ड केलं, फ्लॅट आणि फोल्डिंग सिलेक्ट केलं, रेफरन्स फेस मध्ये फ्लॅट सरफेस, आणि फोल्ड फेसेस मध्ये हा जो बेंड आहे तो सिलेक्ट करायचा. ओके, कधी कधी सिंपल होल्स वगैरे डायमेन्शन वगैरे राहतात, ठीक समजा इथे कट मारायचं आहे आणि ते डायमेन्शन इकडून वगैरे डिपेंडेंट आहे, तर तेव्हा आपण काय करू, अनफोल्ड करू, कट मारू, आणि त्यानंतर मग परत फोल्ड करून घेऊ. ठीक त्याच्यानंतर मग फोल्डिंग असेल कट मारतो, डायमेन्शन समजा इथून डिपेंडेंट आहे इकडून वगैरे, तेव्हा वगैरे युज करू शकतो. इथे एक सर्क्युलर कटआउट आहे, शक्यतो लागत नाही. इथे पॉइंट दिलेला आहे, पॉइंट सिलेक्ट केला, या सरफेस वरती समजा इथे पॉइंट आहे, ते ओके करू. आता इथे समजा होल द्यायचं आपल्याला, त्याच्यासाठी त्यांनी इथे ऑप्शन दिला आहे सर्क्युलर कटआउटचा. पॉइंट घ्यायचा आहे आणि सपोर्ट घ्यायचा आहे, समजा हा सपोर्ट घेतला, ते डायमीटर देत आहे, ओके ठीक आहे. त्याच्यानंतर मग कॉर्नर बघा, कॉर्नर म्हणजे फिलेट येईल, ही सिलेक्ट केली, टेनची फिलेट आहे, सेम चॅम्फर येईल, ही सिलेक्ट केली, ओके चॅम्फर. त्याच्यानंतर मग पॉइंट और दो मॅपिंग बघा, हे जेव्हा अनफोल्ड होईल तर कुठपर्यंत अनफोल्ड होईल ते दाखवतं, फक्त रेफरन्स साठी आहे, बाकी याचा काही यूज नाही, एक्सट्रूड वगैरे काही होणार नाही. ठीक आहे, वॉल्स बघितलं, बेंडिंग बघितलं, त्याच्यानंतर कटिंग स्ट्रेंथ ठीक बघितलं. ठीक, ऑप्शन्स होतात, एवढं प्रॅक्टिस करता पहिले, एवढं बघून घ्या, चल पुढचं घेऊ आपण, त्या घ्यायचं पुढचं आता. नको एक ऑप्शन फक्त बघा, एक सिंपल आहे, रोल वॉल्स मध्ये रोल वॉल दिलेला आहे. आतापर्यंत तुम्ही जे पण बघितलं ते काय होते, एक शीट वगैरे बनवली होती, रेक्टॅंग्युलर शीट, समजा मला सिलेंड्रिकल मध्ये बनवायचं असेल, एक सर्कल काढला आणि इथे फक्त काय करायचं, रोल वॉल नाही तो एक्सट्रूड होईल त्याला थिकनेस, ओके अनफोल्ड झाल्यानंतर सनफोल्ड झाला. आता याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत, मिरर एक्सटेंड दोन्ही साइडला सेम राहणार, त्याच्यानंतर मग सिमेट्रिकल थिकनेस म्हणजे काय येईल, समजा 2 mm थिकनेस आहे, त्याने आता स्केच कुठे ऍड केलं, मटेरियल कुठे ऍड केलं, आतल्या साइडला ऍड केलं, इथून फ्लिप करता येईल तुम्हाला, ओके 1 mm, 2 mm बाहेर किंवा 2 mm आतल्या साइडला, समजा सिमेट्रिकल केलं तर 1 mm आतमध्ये राहील, 1 mm बाहेरच्या साइडला, सेंटरला स्केच राहील तुमचं, इथे शो करतो मी. दोन्ही साइडला 1 1 mm सिमेट्रिकल दिलं. त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये अजून ऑप्शन काय, स्टार्ट पॉइंट सर, अनफोल्ड रेफरन्स, ओके मिड पॉइंट जर का घेतला तर दोन्ही साइडला हाफ पकडणार, कळलं, मगाशी या पॉइंट पासून पुढपर्यंत गेलं होतं, आता काय केलं त्यांनी अर्धा इकडे ठेवलं अर्धा राईट साइडला ठेवलं, कळलं. आता शीट मटेरियल मध्ये पार्ट्स कुठले राहतील हे असे राहणार,
तिथे कॉपी मध्ये या पॉइंट पासून इथपर्यंत 100 दिलेला आहे आणि इथून इथपर्यंत 40 दिलेलं, तर 100 बाय 40 चा रेक्टॅंगल काढायचा, त्याची थिकनेस किती दिलेली आहे? 1 mm. बेंड रेडियस किती आहे? 2 इंच. ओके, म्हणजे इकडे समजा नंतर बेंड करायचं झालं, तिथे काय सिलेक्ट करणार तुम्ही? वॉल ऑन एज चा. पहिला ती रेक्टॅंगल काढून थिकनेस द्यायची, त्यानंतर मग वॉल ऑन एज यायचं, इथून ही हाईट देणार दोन्ही साईडला. हाईट किती आहे? इथे 50 दिलेली आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही इकडे हेम घ्या किंवा परत वॉल ऑन एज घ्या. हेमच घ्यायला लागेल, वॉल ऑन एज नाही. हेम निघाल 180 डिग्रीने रिव्हॉल्व होऊन जाईल. इथे लेंथ दिलेली आहे 5 ची. 2x R1 म्हणजे काय? रेडियस किती आहे? 2 ची का? 1 ची रेडियस आणि 2x म्हणजे दोन इकडे आणि इकडे, दोन्हीकडे R1 असेल. 2 टाइम्स येतो रेडियस 1. 2x R3 म्हणजे इथे रेडियस आहे 3 ची, इकडे आणि इकडे. इथून इथपर्यंत डिस्टन्स 13 चं आणि 12 चं. ओके, म्हणजे आपण लेफ्ट राईट जे दोन्ही बघितलं होतं दोन्ही साईडने, कुठे बघितलं होतं? बघितलं होतं का बॉल बॉल मध्ये वॉल ऑन एज मध्ये? बॉल ऑन एक्स्ट्रीमिटीज मध्ये ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला इकडून टाकायच्या, इकडून 44, हाँ इकडून मजा ठेवा. कळलं? जसे शीट मेटलचे पार्ट्स राहतात. ठीक आहे, पहिल्या जे टूल्स बघून घ्या, त्याच्यानंतर मी आपल्याला कधी आज बघायचं की उद्या बघायचं. असेंब्लीचं नंतर बघा, पहिला तर शीट मेटल कंप्लीट करू. शीट मेटल कंप्लीट करू. ठीक ठीक आहे, मी रेकॉर्डिंग शेअर करतो, हाँ सर ठीक करू क्लोज. काय डाउट्स आहेत त्याचे? हो नाही सर ठीक आहे बघतो मी एकदा रेकॉर्डिंग परत हो सर. अरे तू प्रॅक्टिस कर आणि जेव्हा डाउट येतील तेव्हा रेकॉर्डिंग. ठीक है